नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे जाणार. राज्य सरकारकडून हालचालींना वेग. तपास सीबीआयकडे देण्याचा प्रस्तावही केंद्र सरकारनं पाठवल्याची माहिती. दुधाच्या प्रश्नावर मुंबईत उद्या महत्वाची बैठक. राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक. अजित पवारांवर आरोप असलेल्या शिखर बँकेत घोटाळा झाला नसल्याची आर्थिक गुन्हे शाखेची महत्वाची माहिती. तर दोनदा केलेल्या तपासानंतरही घोटाळा झालाच नसल्याचं गुन्हे शाखेकडून स्पष्टीकरण. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशामध्ये सहाव्या स्थानी. तेलंगणा कर्नाटक हरियाणा आघाडीवर तर आर्थिक वर्षात गुजरातनं महाराष्ट्राला टाकलं मागे. अधिवेशनानंतर रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती. अधिवेशनानंतरही महायुतीच्या आमदारांना मुंबईत राहण्याच्या सूचना. अजित पवार आज मांडणार अर्थसंकल्प. जनतेवर घोषणांचा पाऊस पाडण्याची शक्यता. अजित पवार कोणत्या लोकप्रिय घोषणा करणार याविषयी उत्सुकता. सागर बंगल्यावर आज भाजपची कोअर कमिटीची बैठक. सागर बंगल्यावर होणार बैठक. भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव बैठकीला राहणार उपस्थित. शिकापचे जयंत पाटलांना राष्ट्रवादी एसपी पक्षाचा विधान परिषद निवडणुकीसाठी पाठिंबा. शिवसेना युबीटी गटाकडून अद्याप पाठिंबा नाही. विक्रोळीमधील नवीन म्हाडाच्या घरांमध्ये पहिल्याच पावसात गळतीच्या तक्रारी. म्हाडा आणि शिर्के बिल्डरनं तयार केलेल्या इमारतीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह. राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांची संख्या घटली तर शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गळतीचं प्रमाणही वाढलं त्यामुळे चिंता वाढली. जुलै महिन्यापासून मोबाईलचा कॉल रेट वाढण्याची शक्यता. टेलिकॉम कंपन्या 1 जुलैपासून कॉल रेट वाढवण्याच्या तयारीत. रिचार्जच्या पैशांमध्ये वाढ होण्याची शक्यता. एमपीएससी देणाऱ्या राज्यभरातील महिला उमेदवारांना दिलासा. खुल्या प्रवर्गातील नॉन क्रिमिलेअरची अट रद्द. औरंगाबाद खंडपीठाकडून शासन निर्णयाचा आधार घेत नॉन क्रिमिलेअरची अट रद्द. मुंबईत 2 लाख झोपड्यांचे पुनर्वसन करण्याचे आदेश. येत्या 3 वर्षांमध्ये 50,000 झोपडपट्ट्यांचं करावं लागणार पुनर्वसन. लसणाचा भाव किलो मागे 300 रुपयावर. लसणाच्या दरात वाढ झाल्यानं गृहिणी आणि हॉटेल चालक हैराण. तर घाऊक बाजारामध्ये सर्वोत्तम दर्जाचा लसूण तब्बल 300 रुपये किलोवर. असदुद्दीन ओवेसींच्या घराबाहेरील नेमप्लेटवर शाई फेक. दिल्लीतील घराबाहेरील नेमप्लेटवर केली शाई फेक. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. परदेशी पर्यटक भेटीमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर. 2023 अहवालानुसार 15,01,000 विदेशी पर्यटकांनी दिली भेट. मुंबईसह उपनगरात रात्रभर मुसळधार पाऊस. ठाणे पालघर रायगडमध्ये 2 दिवस हलक्या पावसाची शक्यता. हिवताप आणि डेंग्यूचे मुंबईत सर्वाधिक रुग्ण. 2 वर्षात रुग्णसंख्येत मोठी वाढ. कश्यपी धरणातून पाणी सोडण्यावरून वाद. ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक. तोडगा न निघाल्यास ग्रामस्थ जलसमाधी घेऊन आंदोलन करण्यावर ठाम. धाराशिवमधील कळंब शहरात एसटी कर्मचाऱ्यांचा 24 तासांपासून शोले स्टाईल आंदोलन. 7वा वेतन आयोग लागू करण्यासह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक. दिल्लीत मुसळधार पावसाला सुरुवात. पावसामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणामध्ये साचलं पाणी. इंग्लंडचा धुव्वा उडवत टीम इंडियाची फायनलमध्ये एंट्री. टीम इंडियानं 68 धावांनी जिंकला सामना. अंतिम फेरीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार लढत. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.